तांदूळाची भाजी आहे ती आता आपण धुवून घेऊया. त्यासाठी साहित्य कांदा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या 4-5 आणि मीठ. आता तांदूळाची भाजी धुवून घेऊया चांगली. धुतल्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ती भाजी उकडायला ठेवायची. 5-10 मिनटं उकडायची, जास्त वेळ नाही. हलवून घ्यायची. थोडीशी पाण्यातच उलटी पालटी करायची आणि शिजली की नाही बघायची. गरम पाणी असतं. लगेच शिजते ती, जास्त वेळ नाही लागत गरम पाण्यात टाकल्यानंतर. मग ती पाणी काढून घ्यायचं त्याचं. एका कढईत तेल गरम कर केलं, 2 चमचे तेल टाकलं. त्याच्यामध्ये जिरं घातलं थोडंसं. जिरं तडतडलं की हिरवी मिरची, लसूण लसूण टाकायचा. लसूण परतून घ्यायचं मग हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची परतली की मग कांदा घालून परतून घ्यायचं चांगलं. कांदा चांगला परतून घ्यायचा. करून बघा ही भाजी छान पौष्टिक असते. मीठ घालून मीठ कांदा परतत आलेला आहे. आता ती भाजी आपण पिळून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये कांद्यामध्ये टाकायची. पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं. मग कांद्याबरोबर भाजी परतून घ्यायची. सगळा कांदा मिक्स करायचा त्या भाजीमध्ये उलटी पालटी करून. आगोळी ना